नमस्कार, मी भाग्यश्री। भाग्यश्रीज मराठी ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। माझ्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि कडेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आज मी बनवणार आहे मिक्स पिठाचे थालीपीठ। मस्त खमंग खरपूस असे आपले थालीपीठ, बाजरीचे थालीपीठ बनवून तयार आहेत। एकदम छान भाजलेले आहेत, परफेक्ट झालेले आहेत। एकदम अगदी सोप्या पद्धतीने भाजणीची पीठ न वापरता खमंग थालीपीठ कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत, एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत, आणि कोथिंबीर एक वाटी घेतलेली आहे, 8 ते 9 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये। थालीपीठ बनवण्यासाठी मी इथं 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1/2 कप गव्हाचं पीठ आणि 2 कप बाजरीचं पीठ, 2 टेबलस्पून बेसन पीठ। यामध्ये बाजरीचं पीठ जास्तच घालायचं, गव्हाचं पीठ कमी घालायचं, कारण की गव्हाच्या पीठामुळे थालीपीठ हे चिकट होतात आणि त्याची चव ही पराठ्यासारखी लागते, त्यामुळे गव्हाचं पीठ कमी घालायचं। पिठामध्ये 1 चमचा जिरे घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ, हळद 1 चमचा घालायची आहे, हळदीने रंग खूप छान येतो थालीपीठला, आणि 1 चमचा ओवा, बारीक चिरलेला कांदा, कांदा खूप सारा घालायचा आहे, आणि कोथिंबीर ही भरपूर घालायची, आणि आपण जे आलं आणि लसणची पेस्ट करून घेतली होती मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं ते घालायचं, आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आधी हे कोरडं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग आपण थोडं पाणी घालून याचा गोळा बनवून घ्यायचा। आता हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे, आता यात थोडं पाणी घालून आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। रेसिपीसाठी लागणारं साहित्य खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। एकदम सैलसर गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। भाकरीसाठी भिजवतो तसं बिलकुल नाही, एकदम लूज पीठ मळायचं आहे। तुम्ही बघू शकता एकदम लूज बनवायचं आहे, थालीपीठ इझिली पसरता आलं पाहिजे, तरच याचे थालीपीठ मऊ आणि क्रिस्पी खमंग होतात, नाहीतर पिठाळं लागतात जास्त घट्ट पीठ भिजवलं तर। शक्य तेवढं लूज मळायचं, कारण की हे आपण रुमालावरती थापून घेणार आहे, त्याच्यामुळे हे पटकन पसरलं जातं। घट्ट पीठ भिजवलं तर चव खमंग लागत नाही थालीपीठची। कन्सीमध्ये आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। हे पीठ तयार झालं आहे आता आपलं, आता हे 10 मिनिट भिजू द्यायचं आहे आणि नंतर मग थालीपीठ बनवून घ्यायचे। थालीपीठ करण्यासाठी थालीपीठ एका रुमालावरती किंवा कुठल्याही कॉटनच्या कापडावरती तुम्ही करू शकता, आणि एका भांड्यामध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे। रुमालावरती आधी थोडंसं पाणी शिंपडायचं आणि असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे थालीपीठाचे पिठाचे, त्याच्यावरती पाणी घ्यायचं आणि पाण्याच्या साह्यानेच पाण्याचा हात घेऊनच थालीपीठ थापून घ्यायचं। थालीपीठ जास्त जाड नाही करायचं, नाहीतर ते पिठाळ लागतं जास्त, एकदम पातळ बनवायचे आणि पाण्याचा हात घेऊनच थापून घ्यायचे। थालीपीठ बनून तयार आहे। आता याला मध्ये असे होल करायचे बोटाच्या साह्याने आणि आता हे भाजून घेऊया आपण। तवा व्यवस्थित गरम झालेला आहे, त्यावरती आधी थोडंसं तेल सोडायचं, कडक झाला पाहिजे तवा एकदम, आणि त्यावरती आता असं थालीपीठ सोडायचं। आणि लगेच याला कडेनं तेल सोडायचं, एकदम तेल आणि वरूनही सोडायचं, आणि 1/2 मिनिट एक बाजू भाजली की लगेच पलटी करायचं,
आता एक भाजी पलटी करूया आपण मस्त. वासही इतका छान येत आहे थालीपीठचा आणि रंगही खूप छान आलेला आहे. हळद घातल्यामुळे मस्त पिवळा रंग येतो थालीपीठला. दुसऱ्या बाजूने थालीपीठ व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे मी. एक मिनिट भर व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आणि बाजू पलटी करायची. दोन्ही बाजू व्यवस्थित भाजलेले आहेत. आता हे थालीपीठ आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता की तिचा रंगही खूप छान आलेला आहे आणि एकदम खरपूस भाजलं गेलेलं आहे. या पद्धतीने मी बाकीचेही सारे थालीपीठ बनवून घेणार आहे. या पद्धतीने परफेक्ट माप घेऊन जर तुम्ही थालीपीठ बनवले तर नक्कीच खरपूस आणि खमंग होतील. ही रेसिपी मला माझ्या आईने शिकवली आहे. आपले बाजरीचे खमंगाचे थालीपीठ बनवून तयार आहेत. तर आता आपण सर्व्ह करूया. हे थालीपीठ तुम्ही कोणतीही उसळ किंवा दही किंवा चटणीसोबत सर्व्ह करू शकता. मी इथे मटकीची उसळ बनवली आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कडेचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि माझ्या रेसिपीज ट्राय करत रहा. धन्यवाद.